आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मयत शेतकरी कमल नफीक यांच्या वारसांना मिळाले आर्थिक सहकार्य. आमदार गणेश हुक्केरी यांनी केला पाठपुरावा. चिकोडी तालुक्यातील इंगळी येथील शेतकरी कमल सुलतान नफीक यांनी गावातील विविध संस्था, सहकारी बँक व खाजगी मधून 6 ते 7 लाख रुपये कर्जाची परतफेड करता आली नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली होती. मयत कमल सुलतान नफीक यांनी गेल्या वर्षी मोठ्या जोमात शेतीमध्ये पेरणी केली आणि पिकही जोमात आली, मात्र अतिवृष्टीमुळे ते पीक वाया गेलं. नखीप यांनी विविध ठिकाणाहून 6 ते 7 लाख रुपये कर्ज शेती पिकातून आलेल्या उत्पादनातून फेडायचे या हेतूने घेतले होते, मात्र काळाने घाला घातल्याने त्यांनी आत्महत्या केली. या संबंधित आमदार गणेश हुक्केरी यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून कमल यांच्या वारसांना 5 लाख रुपये मंजूर करून दिले आणि त्यांचा धनादेश आज त्यांच्या पत्नी क्षमा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी संजय कुडचे, अण्णासाहेब पवार, शंकर आंबी, हुवान्ना चौगले, संजय जाधव, दादा जुगळे, पुंडलिक जत्राटे, अपू मिरजे, राजू इंगळे, कुशाप्पा आंबी आदी उपस्थित होते. इंगळी ग्रामदल्ले इवत्ता सुमार 20 दिन तिसगडे रैतर आत्महत्या माडी इवत सरकारदवर इवत ई कार्यक्रम बंडु इवत कुटुंबदवर्ग सुमार 5 लाख रूपाय नाव चेकवून कोडते दिव. सुमार ई रैतर 3.5 एकर जमीनवन्नु होंद ಸುಮಾರು 3 ಲಕ್ಷಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚ ಸಾಲ ಪಡೆದು ಪಿ ಕೆ ಪಿ ಎ ಸೊಸೈಟಿ ಆಗಲಿ, ವೀರೇಶ್ವರ ಬ್ಯಾಂಕ್ ಆಗಲಿ, ಪಾಂಡುರಂಗ ಸೊಸೈಟಿ ಆಗಲಿ, ಇದರಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಅವರು ಸಾಲ ಮತ್ತು ಬಡ್ಡಿ ಸುಮಾರು 3 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಆಗೈತಿ. ಇವತ್ತು ಅವ್ರ ಕುಟುಂಬದವರು ಇವತ್ತು ಧೈರ್ಯದಿಂದ ಇದ್ದ ಇವತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರೆಲ್ಲ ಕೂಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ನಿಜವಾಗೂ ಬರೋ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ರೈತರು ಯಾರೂ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡ್ಕೋಬಾರ್ದಂತ ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರ ಮಟ್ಟದಲ್ಲೇ ಆಗಲಿ, ಒಂದು ಚುನಾಯಿತ ಪ್ರತಿನಿಧಿಯವರ ರೈತರಿಗೆ ಕಳ್ಕಳಿದಂತ ಕೇಳ್ತೀನಿ. ಯಾಕಂದರೆ ಸರ್ಕಾರ ಪ್ರತಿಯೊಂದು ಯೋಜನೆಗಳಾಗಲಿ ಇವತ್ತು ರೈತರ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಕೂಡ ಇವತ್ತು ಹೆಚ್ಚಿನ ಕಾಳಜಿ ವಹಿಸಿ ಇವತ್ತು ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರು ಮಾಡಿದರು. ಆ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಇವತ್ತು ನಾ ರೈತರಾಗಲಿ ಅವ್ರ ಕುಟುಂಬದವ್ರಿಗೆ ಏನಿಗೆ ಬೇಡ್ಕೋತೀನಿ ಅಂದ್ರೆ ನೇರವಾಗಿ ಧೈರ್ಯದಿಂದ ಇರಬೇಕು, ಸರ್ಕಾರ ಅವ್ರ ಹಿನ್ನೆಲೆ ಇದೆ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾ ಹೇಳ್ತೀನಿ. ಮಹಾನ್ಕರ್ ನ್ಯೂಸ್ ಸಾಟಿ ಇಂಗಳಿ ಹೂನ್ ರಾಜು ಕೋಳಿ.